मित्रांनो, आपल्याला दोडक्याची लागवड करायची तर आपण कशी करू शकतो? मित्रांनो, पूर्व मशागत करून त्याचबरोबर नांगरणी करून त्यामध्ये शेणखत वगैरे मिसळून रोटावेटर मारून अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता. त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे तर मित्रांनो, यावरती टोमॅटोचं आपण पीक घेतलं होतं आणि त्याच्यावरती ही लागवड केलाय. तुम्ही अशाही पद्धतीचा मित्रांनो अवलंब करू शकता, कारण इथे मेहनत वाचते, आपला पेपर वाचतो, त्याचबरोबर बेसळ डोस भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी वाचत असतात, त्याचबरोबर मांडवाचा देखील आपल्याला खर्च होत नाही. तर अशा दोन्ही पद्धतीचा तुम्ही अवलंब करू शकता. जर चांगला आवरेज जर आपल्याला मिळवायचा असेल तर तुम्ही डायरेक्ट मशागत करून मित्रांनो बेड सोडून लागवड करू शकता. त्याचबरोबर यामध्ये काय सर्वात महत्वाचं, तर हे जे अंतर ठेवून घ्यायचं आपल्याला ते अतिशय महत्वाचं आहे. हे 5 फूट अंतर असणं मित्रांनो अतिशय गरजेचं आहे, कारण ही जर व्हरायटी पाहिली तर वेलवर्गीय पीक आपल्याला पाहायला मिळतं, त्यामुळे वारं खेळतं राहणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्ही असं 5 फूट अंतर ठेवल्यानंतर आपल्याला हे पाहू शकता. इथं जर पाहिलं फ्लावरिंग भरपूर प्रमाणात पाहायला मिळत आहे, माल देखील भरपूर प्रमाणात मित्रांनो सेट झालं. त्यावरती आपल्याला काय जर किडीचा प्रादुर्भाव जर डंक वगैरे मारला तर हा जो दोडका आपल्याला सरळ पाहायला मिळतो, हेच आपल्याला या ठिकाणी जर दाखवायचं म्हणलं तर अशा पद्धतीने मित्रांनो इथं पाहू शकता थोडासा या ठिकाणी बाकलेला आहे. तर असा प्रादुर्भाव जर झाला आळीचा तर अशा प्रकारे दोडका मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर यावरती नागाळी असू दे, करपा अशा प्रकारचे रोग पाहायला मिळतात. नागाळी कशा पद्धतीने तर हे पाहू शकतो, अशा पद्धतीची नागाळी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळते. यावरती कंट्रोलसाठी आपल्याला भरपूर ड्रिप मधून सोडायचे देखील खतं विद्रावे मिळत असतात. त्याचबरोबर स्प्रे देखील आपण मित्रांनो करू शकतो आळीसाठी. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला व्हरायटी निवडताना आपण चुकत असतो, तर व्हरायटीची निवड योग्य करणं अतिशय गरजेचं आहे. तर आपण यामध्ये व्हरायटीची कोणत्या निवड करू शकतो? तर मित्रांनो यामध्ये आपल्याला संतोषा, त्याचबरोबर संतोषा जर आपल्याला व्हरायटी नाही मिळाली तर तुम्ही ईस्ट वेस्ट कंपनीचं नागा एपवन असू दे. त्याचबरोबर ईस्ट वेस्टचं आपल्याला दुसऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात, एक छोटी साईज आहे त्याचबरोबर मोठी, त्या तुम्ही कोणत्याही व्हरायटीची मित्रांनो लागवड करू शकता. त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात ऍव्हरेज मिळू शकतं. संतोषा जर मिळाली तर अगदी बेस्टच आहे, कारण ती जर नाही मिळत तर तुम्ही ईस्ट वेस्टचं मित्रांनो लागवड करू शकता. आपण काय केलं आहे तर ईस्ट वेस्टचं आपल्याला मिळालं आहे, संतोषाचं अवेलेबल न झाल्यामुळे आपण याची लागवड केली आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं होतं तर आपण टोमॅटोचं हार्वेस्टिंग झालं, पूर्ण माल झाला, त्याचबरोबर हे जे आपली झाड असते ते बाहेर काढल्यानंतर आपल्याला लगेच लागवड करायची असल्यामुळे आपण ही लागवड मित्रांनो केली आहे. तर सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते, आपण बियांची जर लागवड केली आणि रोपांची, तर बियांची जर लागवड केल्यानंतर आपल्याला समजा 2 पानावरती 3 पानावरती ज्या वेळेला आपलं जे रोप येत असतं त्यावेळेला आपल्याला छोटे अशी जी पानं असतात त्यावरती नागाळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात, त्याचबरोबर करप्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो. त्यामुळे आपण शक्यतो काय केलं पाहिजे तर आपण बी आणल्यानंतर बी आपण कोणत्याही नर्सरी जवळच्या देऊन आपल्या कन्सल्टिंग किंवा त्यांच्या कन्सल्टिंग खाली आपण ठेवून त्या ठिकाणी रोप तयार करून 15 दिवसानंतर किंवा 20 दिवसानंतर आपण रोप आपल्याकडे आणून 2 दिवस आपण हार्डिंग करून नंतर रोपाची आपण मित्रांनो लागवड करणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळेला रोप व्यवस्थित सेट होत असतं, त्याचबरोबर अशा पद्धतीने आपल्याला प्लॉट व्यवस्थित आलेला पाहायला मिळतो. तुम्ही अशा पद्धतीचा अवलंब करू शकता. फक्त बेडची आपण सांगितलेलं की रुंदी जी आहे ती 2 ओळीतील अंतर आपण मित्रांनो 5 फूट ठेवून घेणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर मांडवाची साईज देखील आपण मित्रांनो 5 फुटाच्या वरती घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण अगोदर या ठिकाणी टोमॅटोची लागवड केली होती, विरांग्या व्हरायटीची तर लागवड केली होती, त्यामुळे आपण काय केलं होतं तर हे पाहू शकता इथं 5 फुटाचा आपण मांडव घातला, तर तुम्ही इथं 5.5-6 फुटाचा देखील तुम्ही हाईट वाढवू शकता. जेवढी हाईट वाढवणार आहे तेवढा वेळ हा वरती जाणार आहे, त्याचबरोबर गॅप देखील आपल्याला दिसणार अशा पद्धतीने मित्रांनो पाहायला मिळतं. त्याचबरोबर जे मध्ये आपण तणनाशक देखील मारू शकतो त्यामध्ये ग्रामोजनचा मित्रांनो वापर करू शकतो, तिथं खुरपणीचा आपला खर्च वाचत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी आपण 2 टोमॅटोची लागवड केली असल्यामुळे 2 आपल्याला होल पाहायला मिळतात, त्याचबरोबर या होलामधील देखील आपण मित्रांनो इथं खुरपणी करून घेणार अशी गरज. इथं जर तुम्ही औषध मारल्यानंतर त्याच्यावरती प्रादुर्भाव त्याचा झालेला आपल्याला मित्रांनो दिसून येत असतो. आता मित्रांनो आपण सर्व काही माहिती जाणून घेतली, परंतु आता या ठिकाणी आपण व्हरायटी कशी आहे ही पाहून घेऊया. तर ही पाहू शकता ह्या व्हरायटीचा दोडका आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतो. या ठिकाणी काय झालंय तर वरती थोडासा डंक असल्यामुळे आपल्याला पिवळसर कलर पाहायला मिळतो. तर या ठिकाणी हे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हिरवागार दोडका पाहायला मिळतो, आणि इथं जर पाहिलं तर एक सरळ आपल्याला दोडका मित्रांनो यामध्ये पाहायला मिळतो. ही कोणती व्हरायटी आहे तर सांगितलेलं होतं की नागाय फोन, त्याचबरोबर ईस्ट वेस्ट कंपनीचा आपल्याला हे दोडका मित्रांनो पाहायला मिळतो. फ्लावरिंग पाहून घ्या, फ्लावरिंग भरपूर प्रमाणात पाहायला मिळतं. आता आपण काय केलंय तर सुरुवातीला इथे एक पीक घेतलेलं आणि त्यावरती लागवड केल्यामुळे थोडस आपल्याला असं जाणवणारच आहे, परंतु तुम्ही फ्रेश मध्ये जर करणार असाल तर व्यवस्थित येत असतं. त्याचबरोबर मित्रांनो काय आहे तर विषय याला खर्च किती येत असतो, तर तुम्ही अशा पद्धतीने जर लागवड केली तर फक्त बियांचा आणि आपल्याला औषधाचा खर्च येत असतो. तर हा खर्च जवळजवळ आपण जर याचं जर बियाची प्राइस जर पाहिली तर सर्वसाधारण आपल्याला मित्रांनो 700 ते 800 रुपयाला 50 ग्रॅम ते 40 ग्रॅमचं एक पॅकेट आपल्याला मिळत असतं मित्रांनो दोडक्याचं. त्याचबरोबर तिथून आपण नर्सरीत कोणत्याही कन्सल्टिंगला दिलं तर ते जवळजवळ 1 रुपया तर आपल्याकडून घेतच असतात कन्सल्टिंगचा. तर मित्रांनो अशा पद्धतीने खर्च होत असतो जर अशी केली तर लागवड, आणि सगळं जर आपल्याला करायचं असेल तर सर्वसाधारण मित्रांनो एकरी आपल्याला 50 ते 60 हजार रुपये मित्रांनो खर्च येत असतो. त्याचबरोबर उत्पन्नाचा विचार केला आपण तर दोडक्याचा रेट जर पाहिला आपण तर मित्रांनो 20 रुपयापासून पुढे आपल्याला पाहायला मिळतो, आणि जर चांगलं मार्केट असेल तर मित्रांनो आपल्याला 50-55 ते 60 रुपयेपर्यंत आपल्याला दोडक्याचा रेट पाहायला मिळतो. आणि बॉक्सात पॅकिंग करून आपण भरपूर प्रमाणात मित्रांनो त्यातून उत्पन्न मिळू शकतो, फक्त आपला प्लॉट व्यवस्थित असणं, त्याचबरोबर करप्यापासून आळीपासून नियंत्रण जर ठेवलं तर भरपूर तुम्ही माल काढू शकता मित्रांनो यामधून. तर कशी वाटते इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.